Prana The Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. धुळे शहर पोलीस ठाण्याच्या साखरे रोड परिसरात भंगार दुकानाच्या आडोशाला इक्बाल शेख हा इसम बेकायदेशीररित्या घरगुती गॅस वाहनांमध्ये इंधन म्हणून ते भरून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तत्काळ कारवाईचा आदेश देऊन शोध पथकाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतले। काल रोजी आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की साखरे रोड पांढरा नदी किनार परिसरामध्ये काही इसम हे घरगुती गॅसचा वापर करून तो चारचाकी वाहनांमध्ये इंधन म्हणून बेकायदेशीररित्या भरून विकण्याचं काम करीत आहेत। म्हणून गुन्हे शोध पथकाने त्याबाबत छापा मारून कारवाई केली असता सदर ठिकाणी एकूण 18 गॅस सिलेंडर, चारचाकी वाहन, मोटर आणि गॅस वाहनामध्ये भरण्यासाठी आवश्यक ते यंत्रसामुग्री असा एकूण 2,05,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। दोन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात आली। यावेळी आरोपीकडून सुमारे 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जागर जनस्थानसाठी नागेन मोरे, धुळे।